शॉर्ट सर्किटमुळे घराला आग, लाखोंची नुकसान, मजुरी करणारे कुटुंब उघड्यावर, मदतीची मागणी। आता सविस्तर बातमी। न्यू हिंगणा येथील रहिवासी शामराव नामदेव वानखडे यांच्या राहत्या घरी अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना काल संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली। नवीन हिंगणा प्रभाग क्रमांक 18 अर्बन विभाग अकोला 28 एप्रिल 2023 रोजी अचानक शॉर्ट सर्किटमुळे घरातील संपूर्ण इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक बोर्ड, घरातील इलेक्ट्रिक उपकरणे, टीव्ही, सोफासेट, डीव्हीडी, डीटीएच, सिलिंग फॅन, क्लब संपूर्णपणे जळून खाक झाली आहेत। यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे। वानखडे कुटुंब हे अतिशय गरीब परिस्थितीमध्ये जीवन जगत असून मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करतात। अशातच निसर्गाने त्यांच्यावर हे संकट ओढवले आहे। त्यांचे कुटुंब आज रस्त्यावर आले असून शासनाने त्यांना मदत जाहीर करण्याची मागणी होत आहे। वानखडे राणा नवीन हिंगणा वाशिम रोड, माझ्या घरामध्ये 28 एप्रिलला इलेक्ट्रिक वायर शॉर्ट वाढल्यामुळे पूर्ण घरात आग लागली। आग लागल्यामुळे टीव्ही जळाली, फॅन जळाला, सोफासेट जळला, गाद्या जळाल्या, डीव्हीडी जळाली आणि मला न्याय मिळण्यात यावा, अध्यक्ष साहेब न्याय मिळण्यात यावा, अभियंता साहेब न्याय मिळण्यात यावा। काय झालं नुकसान तुमचं? ताई तुमचं नुकसान काय झालं? माझ्या घरातील सगळे वस्तू खायासहित सगळे भांडे शुद्धी खायाचे धान्य नळीगिरी सगळं जळाल्या, सोफासेट, गाद्या, दुल्या, अंगावरले चादर, सोफासेट, अजून हे याच्यावरलं सगळंच काही जेवढं होते घरांचे सगळं जाऊन खाक झालं। काय करावं काय सांगावं नाही, आम्ही घाबरलो सगळं, आम्ही रळवळ पडली। आमच्या घरात काही सुचून नाही राहिलं, आम्हाला वस्तू काहीच नाही राहिलं। बाबा अभियंता साहेब आम्हाला न्याय देण्यात यावा। जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।